शेतकरी कुटुंबातलाच आहे आणि तुम्हाला डिस्करेज करायचा हेतू कुठेही नाहीये. मी स्वतः पत्रकार आहे आणि एका पेटंट संस्थेत डक्स लेजिस अटर्नीज या लीगल फर्म मध्ये मी पेटंटच्या या डिव्हिजनमध्ये माध्यम सल्लागार म्हणून काम करतोय. तर अनेकदा असं होतं की तरुण मुलं शोध लावतात परंतु प्रोसेस फॉलो करत नाही, त्यामुळे त्यांचंच नुकसान होते. तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतोय. एक साधं उदाहरण, तुम्ही आता सांगितलं की अर्ली पब्लिकेशन साठी तुम्ही 8,000 खर्च केला. आता माझ्याकडे हे पुस्तक आहे, आपण बघू शकता पेटंट लॉ या काय याच्यामध्ये किती फी लागते. तर तुम्ही इंडिव्हिज्युअल कॅटेगरी मधून तुम्ही अर्ज केलेला आहे तर त्याच्यात तुम्हाला फक्त 800 रुपये लागतात. हो हो, हे तुम्ही रागस हे तुम्ही रिपे करू शकता, रिप्ले करू शकतात. मी काय बोललोय की एक्झामिनेशन साठी अर्ली एक्झामिनेशन साठी 8,000 फी बोललोय, अर्ली पब्लिकेशन साठी 2,500 रुपये. पुन्हा एकदा सांगतोय, अर्ली एक्झामिनेशन साठी फक्त 4,000 रुपये लागत आहे. तुम्ही असं सांगितलं की मी अर्ली पब्लिकेशन साठी 8,000 रुपये भरले आहेत त्याच्यामुळे आता माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी अर्ज नाही केला, असं बोललो नाही सर मी. तुम्ही लागलं हे रिकॅप करू शकता, बघून घ्या चर्चेनंतर पुन्हा एकदा रिवाइंड कराल. नक्की 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 की तुम्ही असं म्हणलात की तुम्ही एक मिनिट, मी माझा पॉइंट होता तुम्ही आता पण सांगितलं की दावे आणि प्रतिदावे साठी 8,000 रुपये लागतात. मी तुम्हाला पुस्तक दाखवतो, एक मिनिट एक मिनिट, माझ्याकडे चार्जेस आहेत हे बघा. तुम्हाला हे मला माहिती आहे ना इंडिव्हिज्युअल साठी किती लागतात मला माहिती आहे. तुम्ही ज्यांच्याकडनं ती सेवा घेताय ते तुम्हाला डबल चार्ज सांगताय, फक्त 4,000 रुपये लागतात. माझं तुम्हाला एवढं मी ऍक्सेप्ट करतो ना. चार ऐका, माझा एक पॉइंट, मोठी गोष्ट नाही आहे तुम्ही ती. एक मिनिट, माझं हो नक्की करतो मी. मी काय बोललो सर की माझी जी पेटंटची फी होती 1,600 रुपये फी होती फॉर्म 1 आणि 2 ची, बरोबर 1,600 रुपये ती फी झाली आणि 8,500 रुपये मी अर्ली पब्लिकेशन साठी भरलेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे बोलताय ना एक्झामिनेशन साठी, त्याच्या दोन क्लास आहेत ना, एक 4,000 आहे आणि एक त्याच्यापेक्षा अजून एक्सपेक्ट करायचं 8,000 रुपयाचा आहे, बरोबर. नाही 8,000 नाही आहे, दुसरा क्लास आहे तो 5,600 आहे, पण तो फॉरेनर लोकांसाठी आहे. इंडियन इंडिव्हिज्युअल, कारण तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून केलेला आहे, इंडियन इंडिव्हिज्युअलला फक्त 4,000 रुपये. या संपूर्ण चार्ट मध्ये तुम्हाला कुठेही 8,000 आकडा नाही आहे. आम्ही तुम्हाला चार्ट दाखवतोय, बघा. मी माझ्या मनाचं काहीच सांगत नाही, हे पुस्तक आहे इंडियन पेटंट लॉ आमच्या ऑफिसमध्ये ठेवलेलं. त्याच्यामुळे तुम्ही जेवढी फी सांगताय ना फाईल करायला, ते तुम्हाला मिसलीड करत असतील तर तसं होऊ नका. तुम्ही आधी 4,000 खर्च केले आहेत, आताही फक्त 4,000 येणार आहे. तुम्ही तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. दुसरी गोष्ट, तुम्ही पेटंट न घेता प्रोडक्ट आणू शकता का? तर आणू शकता, त्याच्यात काही त्याच्यात एक पण आहे, किंतु आहे. तुम्ही कितीही नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट गव्हर्नमेंटच्या लोकांसोबत केला तुम्ही तरी सुद्धा तो फॉर्म्युला मी स्वतः चोरून वापरणार नाही, पण एखाद्या कंपनीला चुपचाप देऊ शकतो पैसे देऊन, आणि ती कंपनी तुमच्यासारखाच प्रोडक्ट बनवून विकू शकते. अशा वेळेला तुम्ही त्या कंपनीवर केस करू शकत नाही, कारण तुम्ही पेटंट मिळवलेला नाही. त्यामुळे तुम्ही एवढ्या मेहनतीने संशोधन करून एक प्रोडक्ट तयार करताय, ते तुमचं प्रोडक्ट बाजारात आलेल्या एका महिन्यात त्याचा डुप्लिकेट प्रोजेक्ट बाजारात येणार आहे. आणि ते तुमच्या आणि ते मोठ्या कंपन्या त्या चोरतील संशोधन, तिथल्या विद्यापीठातल्या लोकांना किंवा कोणालाही पैसे खाऊ घालून हे सिक्रेट माहीत करून घेणे हे आज मोठमोठ्या कंपन्यांसाठी फार सोपं आहे. सरकारी सिक्रेट किती सहजपणे कंपन्यांकडे जातात हे आपल्याला माहित आहे. अशा वेळेला तुमचं जे तुम्ही भले एनडीए केला, नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट केलं, तरी हे सिक्रेट कोणत्या तरी विद्यापीठातला कोणता तरी कर्मचारी बाबू नाही संशोधक सहजपणे एखाद्या कंपनीला काही 1-2 लाखाच्या बदल्यात देऊन टाकेल आणि ती कंपनी लगेच प्रोडक्शन. आणि ती कंपन्या मोठ्या असतात, ते तुमच्या तुम्ही समजा फक्त जळगाव जिल्ह्यात तुमचं प्रोडक्ट विकत असतील तर ते देशभर विकायला लागतील आणि तुमच्या संशोधनाच्या आधारावर ते लाखो कमवतील आणि उद्या तेच पेटंट ऑफिसमध्ये जातील आणि म्हणतील की हे आमचं संशोधन आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सल्ला देतो की पेटंट मिळेपर्यंत एक्झामिनेशन होईपर्यंत आणि हे जे विद्यापीठांकडनं जे तुम्हाला सर्टिफिकेशन मिळणार आहे ते तुम्हाला पेटंट मिळण्यासाठी पुरेसं नाही. जोपर्यंत कंट्रोलर एक्झामिन करून तुम्हाला रिपोर्ट देत नाही, तुमच्या प्रोडक्टची स्टडी करत नाही, तोपर्यंत तुम्हाला पेटंट मिळणार नाही. आणि तोपर्यंत तुम्ही प्रोडक्ट बाजारात आणणं हे रिस्की आहे. त्याच्यामध्ये ती रिस्क तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, परंतु तुम्ही पेटंटचा व्यवस्थित अभ्यास करा आणि त्याबद्दल मोजून मापून तुम्ही विधान करा. एवढंच माझी तुम्हाला विनंती आहे.